एकूण आता जे काही वातावरण आहे, मी सगळीकडे तुमच्यासारखं मी पण सगळ्यांशी बोलत असतो, भेटत असतो, विविध क्षेत्रातील विविध थरातील लोकांशी बोलतोय, सगळेजण नाराज आहेत, सगळेजण वरपासून खालपर्यंत नाराज आहेत. त्याच्यात मी अंधभक्त करत नाही, कारण त्यांना डोळे असून दृष्टी नाही असंच म्हणावं लागेल. असे हे अंधभक्त ते सोडून द्या, पण नाहीतर उद्योगपती आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, सगळ्यांमध्ये एक असंतोष आहे. आणि तरी देखील त्यांचा असं थोडासा समज केला जातोय की काय करणार, पण ईव्हीएमनी हे जिंकू शकतात. मला आता अशी एक भीती वाटते की ईव्हीएम हे काही करू ना करू, पण जनतेत असा एक गैरसमज पसरवला जातोय की जिंकत आहेतच पण जिंकत नाहीये. कारण आता तुम्ही वस्तुस्थिती सांगितली, वस्तुस्थिती पाहिली, जर दुर्दैवाने ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल, देशात मोठा असंतोष होईल. कारण हा शेवटी जनता हा सगळ्यात लोकशाहीतला मोठा घटक असतो. क्रांती म्हणतात ते, मी अनेकदा सांगितलेले, क्रांती नेते नाही करत, क्रांती जनता करते. आणि जनतेच्या मनाविरुद्ध जसं आता चंदीगडमध्ये त्यांनी प्रयत्न केला, अगदी काल परवामध्ये कुठे हिमाचल, तिथेही प्रयत्न केला, म्हणजे तोडाफोडा झोडा तुरुंगात टाका आणि राज्य करा, हे जास्त टिकणार नाही. आणि जर जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा घोटाळा करून हे जिंकले तर देशामध्ये मोठा असंतोष हा भडकेल, आणि मला त्याची चिंता वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जनतेच्या सोबत आहोत, जनतेला आपल्याबद्दल विश्वास आहे, ते फार मोठं आपल्या आयुष्यातलं भांडवल आहे. एकूणच काल सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाने मला वाटतं की 195 जणांची यादी जाहीर केली, नाही ते घराण्याशाही तर भाग वेगळा, पण मला एका गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटलं की अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती, त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता, आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं मुंबई पुणे रस्ता, हे विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं. अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाहीये, पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंहाचं नाव आहे. ही आजची भारतीय जनता पार्टी आहे. आणि अशी जर का लोक जर उद्या त्यांच्या विजयाची छाती ठोक गॅरंटी, आता काय झालेलं आहे, या गेल्या 10 वर्षात अनेक शहरांची, अनेक योजनांची, जुन्या योजनांची नावं पण बदलली, ती पुन्हा त्यांच्या नेत्यांच्या नावानुसार केली, काही रेल्वे स्टेशनची नावं बदलली, काही शहरांची बदलली. तसंच मला असं वाटतं की आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेलं आहे. पूर्वी ज्याला आपण जुमला म्हणायचो त्याला आता यांनी गॅरंटी असं नामकरण केलेलं आहे. तर ह्या जुमलेबाज गॅरंटीच्या विरुद्ध जनता मला नाही वाटत पाठी जाईल. आणि तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो, कारण तुम्ही आज इकडे आलात. हा काही साधा प्रवास नव्हता. तुम्हाला सुषमाताईला मी आधी सांगत होतो की सुषमाताई तुम्ही पायी वगैरे चालू नका, जा सभा घ्या, पण त्या झोपड्यानंतर काढले की आता नाही तर तिकडे लोक परत राहिले. आणि नाही तुमच्या झोपड्यांची पुन्हा जाहिरात व्हायची प्रधानमंत्री आवास योजना. एको सुषमाताई को घर दिया की नाही दिया, तर ही वस्तुस्थिती तुम्ही केली आणि त्यांना त्या लोकांना धीर दिला. नाहीतर असहाय्य लोक आहेत, त्यांच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी त्यांना आपल्यासाठी लढणारा कोणतरी आहे हा विश्वास तुम्ही दिला, त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो. आणि मला खात्री आहे हा सगळा प्रवास हा केवळ तुमचा नाहीये तर आपल्या भारतीय लोकशाहीचा प्रवास आहे. ती लोकशाही कोणत्या दिशेने चाललेली आहे, लोक काय म्हणतायत आणि प्रत्यक्षात काय होतंय, तर हा प्रवास फुकट तर नक्की जाणार नाही. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या त्याच्याबद्दल मला एक तुम्ही माझं तर म्हणणं की एकदा तुम्हाला वेळ देईन तुम्ही सांगण्यात एक जिल्ह्याप्रमाणे एक टिपण करून द्या. साधारणतः मी तिथल्या जाईन, मी कारण मी ते जाहीर सभेत विचारतो की आपण केलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांना विचारतो तुम्हाला मिळाली की नाही, संकटाच्या काळामध्ये केलेली मदत तुम्हाला मिळाली की नाही, कारण मी खुल्ला विचारतो. तर ते सगळेजण सांगतात. आणि नंतर आता आज सकाळी मी बघितलं नितीन देशमुख पण आपले एक यात्रा करतात अकोल्यामध्ये, त्यांच्या सभेत एका शेतकऱ्यांनी ओढून सांगितलं की आपल्या यात्रेमुळे आम्हाला अमुक मिळालं. तर ह्या यात्रा आणि जनतेचा रेटा हा खूप मोठा असतो, त्याच्यासमोर किती मोठा हुकुमशहा असला तर तो टिकाव धरू शकत नाही आणि तो यावेळेला टिकणार नाही मला खात्री आहे. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आता हा एक पायी प्रवास केला, आता हा असा प्रवास आपल्या महाराष्ट्राचा दिल्लीच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. त्याच्या धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिला आता जरा शांत, जरा 2-4 दिवस जरा आराम करायचं. जय महाराष्ट्र. Thank you.
तर आपण पाहिलं नुकतंच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारवर टीका केलेली आहे. तर जी यादी भाजपकडनं जाहीर करण्यात आलेली आहे या यादी संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलं आणि EVM घोटाळा करून जर ते जिंकले तर नेमकं काय आहे हे समजून घ्या. जनता आपल्या सोबत आहे, जनतेच्या मनात काय आहे हे निवडणुकीनंतरच कळेल. भाजपचं तोडा आणि फोडा असं राजकारण असल्याचा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. तर जनतेला आपल्याबद्दल मोठा विश्वास आहे. सगळेजण खरं तर जे नाराज आहेत गेलेले आहेत ते त्या सगळ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.